अयोध्या नगरी रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेसाठी सज्ज झाली. येत्या 22 जानेवारी 2024 मध्ये अयोध्येतील ऐतिहासिक भव्य दिव्य राम मंदिरामध्ये रामलल्ला विधिवत पूजा अर्चा आणि मंत्रघोषामध्ये गर्भगृहात विराजमान होणार आहे. परंतु अयोध्या एका शापातून मुक्त होते असं म्हटलं जातंय. अयोध्याला शाप लागलं असल्याची आणि अयोध्येची कधीच भरभराट होणार नाही असा शाप खुद रामपत्नी सीतानं दिला असल्याची कथा समोर येत आहे. देवावर श्रद्धा ठेवणाऱ्या अनेकांची जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या विचारांवर नितांत श्रद्धा आहे. म्हणून तीर्थी धोंडा पाणी सारखे अभंग कीर्तनाला प्रवचनाला घेऊन अधिक आधुनिक आणि तथाकथित संत या विचारांचा खून करत आहेत. ही गोष्ट आपण स्वीकारली पाहिजे. अयोध्या या बहुचर्चित नगरीला हा शाप सीतामातेनं हजारो वर्षापूर्वी दिला होता आणि आता ती शापातून मुक्त होत आहे असे येथील राजघराण्याचे वंशज विमलेंद्र मिश्र यांनी म्हटलंय. विमलेंद्र मिश्र यांचे वंशज अयोध्येची राज्यव्यवस्था चालवत होते. मधल्या काळात त्यांनी बसपातर्फे निवडणूक देखील लढवली होती. राम मंदिराच्या निर्मितीमुळे येथे 100 5-स्टार हॉटेलसाठी अर्ज आले. आता सीतेचा शाप दूर झालं असल्याचं विमलेंद्र मिश्र यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना म्हटलं. एका धारणेनुसार अयोध्येचे राजे प्रभू श्रीराम देवा वनवासानंतर सीतेसह येथे परतले तेव्हा सीतामातेवर आक्षेप घेतले होते. त्यावेळी सीतामातेनं अयोध्येमध्ये कधीच भरभराट येणार नसल्याचा शाप दिल्याचं म्हटलं जातं. या कथेवर किती आणि कसा विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तूर्तास धन्यवाद.